मी कंचना चौरे. बघा मुलांनो, काल आपण इयत्ता चौथी जुडू कमी व्हावे ही कविता ऐकली, तर आता आपण जुडू कमी व्हावे या कवितेचा अर्थ बघणार आहोत. मी तुम्हाला दोन दोन ओळी वाचून दाखवते आणि त्या कवितेचा अर्थ सांगते. वाटते सानुली मंद जुडू कमी व्हावे, घेईल ओढ म्हण तिकडे स्वैर झुकावे. बघा कवीला असं वाटतं की जुडू म्हणजे हवेचा झोत, हवेचा झोत होऊन मंद झुकावे असं वाटतं कवीला. आणि कवीचे मन जिकडे ओढ घेईल, जिकडे कवीचे मन फिरेल, तिकडे कवीला फिरावेसे वाटते. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी. बघा कवीला वाटतं आपण हवेचा झोत होऊन कधी बाजारी जावं, तर कधीच्या नदी कधी नदीच्या काठी फिरायला जावं, तर कधी एखाद्या राईच्या ठिकाणी जावं, किंवा एखादा पडका वाडा असेल तर त्या पडक्या वाड्याच्या मागे जाऊन बसावं असं कवीला वाटते. हळू थबकत थबकत कधी जावे, कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थे. बघा कवीला वाटतं कधी हळूहळू थबकत जावावं, तर कधी रमत गमत फिरत कानोसा घेत भटकत भटकत जावं असं कवीला वाटतं.